उल्हासनगर मध्ये अनधिकृत फुटपाथ वरील हातगाड्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे. उल्हासनगर शहरातील गोल मैदान परिसरात फुटपाथवरील हातगाड्यांवर पालिकेने हातोडा फिरवत तोडकं कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्या अनधिकृत बांधकामावर प्रभाग अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत असून सध्या बांधकामांवर कुणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. गरीब बेरोजगार नागरिकांच्या हातगाडीवर पालिकेला कारवाईसाठी वेळ मिळते, मग धनदानक्यासाठी का नाही मिळत वेळ असा प्रश्न उपस्थितांनी केला जात आहे. पालिका प्रशासनाला अशा धनदानक्यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार का असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. काल उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत ज्या प्रकारे हातगाड्यांवर कारवाई झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिल्यापासून भूमिका तीच आहे की फुटपाथ मोकळे करा. तर आम्ही त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो. चांगल्या कामाशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमी समर्थन केलेलं आहे. परंतु उल्हासनगर महानगरपालिका ज्या प्रकारे हातगाड्यांवर कारवाई करते तशीच कारवाई या उल्हासनगर शहरामध्ये 1 ते 5 या क्रमांकामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम उभे झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई का केलेली जात नाही हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा होतो की गरिबांवर कारवाईचा बडगा उगारला जातो, परंतु जे श्रीमंत मोठे धनदांडगे असतात त्यांच्यावरती उल्हासनगर महानगरपालिकेचा अभय असतो आणि त्यांना संरक्षण देतात आणि त्यांच्या कामाला कोणी तक्रार जरी केली तरी त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं जातं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हातगाड्यांवर कारवाई करता तीच कारवाई त्याच प्रकारची कारवाई तुम्ही बांधकामावर करत का नाही. आणि सदर बांधकाम हे अनधिकृत बांधकाम हे दिवसेंदिवस वाढत कसे चालले आहेत हा मोठा प्रश्न आहे. जर बांधकाम वाढत आहेत याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्याला समर्थन आहे.